वारंवार सांगितलं की सरकार टिकणार नाही, सरकार तर चाललेले 2 वर्ष झाले, तर किती वर्ष होईल पुढे आम्ही एकत्र पद्धतीनं काम करू शकतो अशी काही अडचण नाही. गडबड मात्र भारतीय जनता पक्षाची की त्यांची लोकप्रियता प्रचंड घसरते आहे, ते अप्रिय होत आहे जनतेमध्ये, ते आता कसं टिकायचं शोधा करता ते मनसेला भेटतायत. इथं वस्तुस्थिती मध्ये आता अडचण झाली आहे, विशेषतः सुप्रीम कोर्टच्या निर्णयानंतर. ओबीसीचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे या मताचेच आम्ही आहोत, सर्व आहोत, परंतु त्याकरता जो डेटा पाहिजे लोकसंख्या गणनेचा इम्पेरियल डेटा, तो मात्र केंद्र सरकारकडे आज ते मात्र देण्यास तयार नाही. त्यांनी जर तो इम्पेरियल डेटा दिला तर हे सगळ्या गोष्टी सोप्या होणार आहेत. ते त्या टाळतायत, अन्याय करतय केंद्र सरकार करतय ओबीसी वर अन्याय, त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं हे स्पष्ट आहे. याच्यामुळे म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या स्टेटमेंट वरूनच ओळखायचं काय राजकारण चाललेलं आहे, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या घरातूनच सांगण्यात आलंय की भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत जे आहे म्हणजे त्यांचे सगळ्यांना त्यांनी पांघरून घालून ठेवलेलं आहे, आणि इकडे मात्र विनाकारण त्रास द्यायचं काम चाललेलं आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. सरकार चांगल्या पद्धतीनं चालेल या बाबतीत. आता असं की सध्या भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी कार्यकर्ते नैराश्य दाटून आलेले आहेत त्यांच्या, एक तर सरकार आलं नाही याचं खूप दुःख त्यांना आहे. ते विचार याचा नाही करीत की शिवसेना का दूर आपल्यापासून गेली, याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. आणि सरकारनं आलं आणि प्रत्येक वेळेस 15 दिवसाची मुदत घेत गेली की आता सरकार पडेल मग पडेल, आता 2 वर्ष झाली आणखी 3 वर्ष चालणार आहे, त्याच्यामुळे आणखी जे त्यांच्यामध्ये नैराश्य आलेलं आहे त्याचा परिणाम ते एक तर एक गोष्ट आहे की सरकारी यंत्रणा राष्ट्रीय पातळीवरच्या या राजकारणाकरता वापरले जात आहेत. हे सरकार कशा पद्धतीनं काढून टाकत येईल म्हणजे त्याला कसं दूर करते याच्याकरता सुद्धा प्रयत्न त्यांचे या यंत्रणा वापरण्याकरता होतो आहे. आणि परिणामतः त्यांचे जे हे नेते राज्यातले नेते आहेत त्या पद्धतीनं ते स्टेटमेंट करत असतात. मला खात्री आहे की एक तर सरकार किती प्रयत्न केला या सगळ्या संस्थांनी की सरकार पाडण्याकरता, ईडी किंवा एका इन्कम टॅक्स याचा वापर करून सरकार पाडणार नाही, आणि अशा त्रास जो चाललेला आहे ज्या पद्धतीने राजकीय करत त्याचा परिणाम जनतेवर होतो आहे. आणि जनता आता त्याबतीत अत्यंत एका बाजूला महागाई आहे, खूप प्रश्न सगळ्या जनतेपुढं आहे, महागाई सुद्धा केंद्र सरकारमुळे वाढलेली, एक तर केंद्र सरकारबद्दल रोष आहे आणि त्यामध्ये या यंत्रांचा वापर, याचा विपरीत परिणाम केंद्र सरकारवर आणि बीजेपीवर होणार आहे. एक आहे की प्रियंका जी आता उत्तर प्रदेशमध्ये काम करत आहेत, त्या काँग्रेस पक्षाच्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस आहे आणि उत्तर प्रदेश पूर्णपणे त्यांच्याकडे आता कामासाठी आहे. खूप चांगला प्रतिसाद त्यांना मिळतो आहे आणि विशेषतः कोरोनाचं संकट उत्तर प्रदेशामध्ये ज्या पद्धतीनं हाताळलं, त्याचबरोबर जे लक्ष्मीपूरला जे घडलं आणि शेतकऱ्यांवर गाड्या घालण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं चिरडून मारण्याचं, याचा खूप मोठा परिणाम उत्तर प्रदेशामध्ये आहे. आज त्यांनी एक निर्णय जाहीर केला की 40% महिलांना संधी देण्याचा, तर म्हणजे काँग्रेस पक्षानं 30% महिलांना संधी देण्याचा निर्णय सुद्धा काँग्रेस पक्षाचा आहे, 50% महिलांना निर्णय संस्थांमध्ये संधी देण्याचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा आहे. आणि आता हा एक विधानसभेला 40% हा निर्णय त्यांनी दिलेला आहे. मला खात्री की एक नवीन पायंडा, नवीन दिशा, नवयुग एक सुरू करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि त्यामुळं आपण सर्वजणच पाहतो उत्सुकतेनं कशा पद्धतीनं त्या निवडणुका होतील. वर्किंग कमिटीची बैठक झाली, काँग्रेस वर्किंग कमिटी, आणि त्यामध्ये सविस्तर चर्चा सर्व विषयांवर झालेली आहे आणि काँग्रेसला अध्यक्ष देण्याचा एक पूर्ण प्रोग्राम ते तयार करतायत. आज अध्यक्ष सोनियाजी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो.